विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, त्या अतिरिक्त कोण व्यक्ती नको आहे. नियम व अटी आहेत तर विनंती असेल. वेगवान चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना बट चेंडू पहिला चेंडू आपण पाहिला एक एक्स्ट्रा धावच्या स्वरूपात धावच श्री गणेश होत असताना आणि जन्म जोईल या संघाचं अकाउंट खोलत असताना एक धाव स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. पुढच्या चेंडू आपण पाहतोय आधीचा तेज तरार गोलंदाजी गोटेकर बीच हा वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू आणि यावेळी दाखवून दिलाय वीस तो करंदुळे येतोय तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड नक्कीच. कुठेतरी वाघ शांत असताना वाघाची शिकार केलेली आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू आपण पाहतो आधीच परत एकदा मोठा फटका खेळायचा परंतु मिस टायमिंग स्ट्रोक बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि कुठेतरी यष्टीरक्षक चुकी करत असताना उत्कृष्ट असा चेंडू आपण पाहिला आधीचा डावखुरी आताचा फलंदाज करण दुले आपण पाहतो मोठा नाव आपल्या बदलापूर मध्ये तर असतोच तो अनेक टाळणार रायगड असतो बरंच नाव मोठा डावखुरी आताचा फलंदाज आहे तर सुंदर असा दिवस राहिला आत्ता त्यांचा. विनंती असेल एक सूचना आली आयोजित कमिटीकडून आणि यावेळी देखील येतोय खनखनी करंच्या बॅट मधून चौकार एक सूचना असेल आयोजित कमिटीकडून खेळाडू कक्षामध्ये प्लीज विनंती असेल खेळाडूच बसा एक्स्ट्रा कोणी बसू नये नियम आहेत तर इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. आयोजित कमिटी देखील 2 रनाची पेनल्टी देखील दिली जाईल. विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडूच बसतील काही नियम देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात. प्रथम मोठा पट्टा खेळायचा होता परंतु सुरेख लाईन सुरेख लेत आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज आधीची त्याच्या दिवसात देखील चांगला गेम राहिला खूपच सुंदर गोलंदाजी म्हणता येईल गोटेकर बी या संघाची. कारण की आपण जर पाहिलं तर पहिली मॅच मिजिया सोबत ते देखील खूप सुंदर मॅच ती जिंकले. परत एकदा मोठा फटका खेळत होता फिरून खेळायचा प्रयत्न परंतु यावेळी जेल ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉप असंच काही करत असताना खूप मोठी चूक करत असताना एडीची कॅच सुटल्या म्हणजे काहीतरी मॅच सुटल्या असंच काही करत असताना दृश्य पाहायला मिळत. चुकीला माफी नाही या क्रिकेट मध्ये मित्रांनो ही चूक करत असताना क्षेत्ररक्षक भाग पडेल ही चूक देखील पाहायला मिळेल. एक शक्य समाप्ती नंतर डबल गंप होते म्हणजे 12 धावा 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. क्रिकेट आपण पाहतोय अजून दोन्ही फलंदाज मैदान टाकले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय करणला अध्यास फलंदाज असेल अजय धुळे नक्कीच 12 धावा खर्च केल्या आधीने चांगली गोलंदाजी केली परंतु शेवटला चान्स होता आणि ती झेल खूप महत्वाची ठरेल का या मॅच मध्ये ते देखील पाहायला मिळेल. मोठी विकेट आता दिवस मात्र त्याचाच आहे आणि त्यासमोर देखील एक अष्टपैलू असा खेळाडू बराच मोठा नाव तो गोलंदाज सज्ज झालाय आतिश पांडे. नक्कीच टफ फाईट दोघांमध्ये बघायला मिळेल की दोन्ही एकमेकांसमोर खेळलेत सोबत देखील खेळलेत तर ही ओव्हर खूप महत्वाची ठरेल करंटसाठी देखील. फलंदाज करत दिले केडी एक रायझिंग स्टार म्हणून ओळखला जाणारा असा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिशय एकवा चेंडू आणि फिरून खेळलाय खूपच सुंदर देखना फटका देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बनतील प्रेक्षक येतोय तो चौकार
वंडर बॉय परदेखा तोच पटका फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेस चुकी करत असताना परत बॅक टू डक आउट कुठली चूक न करता फलंदाज बॅक टू डक आउट त्यांना नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय महेंद्र उर्फ माही पाहिलं देखील आपल्या संघासाठी कुठेतरी चांगलं टार्गेट सेट करावं लागेल आणि मोठ्या धावांवरती नेऊन ठेवण्याचं काम देखील दोन्ही या जोडीला करावं लागेल एका बाजूला आपण पाहतोय आतिश पांड्या एक अष्टपैलू असा खेळाडू बराच मोठा नाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय रत्नागिरी ट्रॉफीला देखील तो आता चुकताच घेऊन आला त्यानंतर आता आपल्या शिरगाव क्रीडानगरी येतं तो देखील दाखल झालाय त्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी संघ या समोर फाईट करतोय जे हनुमान जोविली संघ रफ अँड टफ सामना पाहायला देखील मिळेल आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल वेगवान चेंडू तेज थरार गोलंदाजी बॅटची कडा घेऊन करंगळी देत एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावाचा कॉल दुसऱ्या धावाचा देखील कॉल पूर्ण होत असताना आणि यशस्वीरित्या दोन धावाचे कंप्लीट होत असतात दोन धावाच्या साह्याने धावपर्यंत जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 धावा 18 रन्स ऑन स्कोर कार्ड दुसरे षटक मार्गा सुरू पाहतो आतिश त्यासमोर फाईट करतात महेंद्र धुळे माही नक्कीच टाटका अनुभव देखील त्यांना अष्टपैलू खेळाडू बऱ्याच सिरीज देखील त्यांच्या नावावरती आहेत बाईक देखील त्यांच्या नावावरती आहेत नक्कीच मोठा खेळाडू आहे आणि मोठा फटका खेळायचा होता परंतु यावेळेस शरीरक्षकाने पकडले जेल आणि संतुष्टात आला महेंद्र धुळेचा खेळ फलंदाज सूचना किंवा तिने आता झेल पकडलं गणेश पिंगोरा तो देखील बराच मोठा नाव आहे आणि नुकतीच त्या नावावर देखील एक मॅन ऑफ द सिरीज बाईक देखील त्याला मिळाली तर तो देखील एक बरेच मोठे खेळाडू दोन्ही संघामध्ये आपल्याला खेळायला पाहायला मिळतील त्यातलाच दोन्ही खेळाडू आहेत नवीन फलंदाज रोशन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो रोशन धुळे वेगवान चेंडू तेज तर्रार गोलंदाजी मोठी अपील जोरदार अपील पाहायला मिळते अतिशय थोडीशी दिशा वेगळी दिशा साईडला आणि जोरदार अपील पंच देखील सुंदर आपल्याला पाहायला मिळतात एपी पॅनलची दोन्ही पंच कुणाल पेटकल सर असतील प्रशांत सर असतील खूप चांगली कामगिरी केली आजच्या दिवसात देखील सतत आपल्याला साथ मिळत असते नेहमी सातत्याने आपल्या तिथे येत असतात आपण पाहूया आधीच दुसरं षटक पारणार सुद्धा पाहतो आधीच वेगवान चेंडू बॅटची कडा आणि यावेळेस दुसऱ्यांदा यशस्वी होतोय फलंदाज बाद
कुठेतरी चुकी करत असताना जवळी संघ आपल्याला पाहायला मिळतो, कुठेतरी अडथळा निर्माण होत असताना पाहायला मिळतो. परकीय जिथे सांभाळायची पारी होती तिथे विकेट सोडण्याचं काम करतात जवळी संघ. आपण पाहिलं तर धावपळक धाव पोचले होते 18 धावा 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. आपण पाहिलं तर महत्वाच्या विकेट आतापर्यंत संपादित केल्या आहेत कोटेकर बी या संघाच्या गोलंदाजाने. तर तिसरं षटक आता सज्ज असेल प्रीतम आणि माझा स्ट्राईक आपण पाहतोय विवेक आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय रोशनला. सुंदर फटका परंतु क्षेत्ररक्षक जज करेल आणि बनेल प्रेक्षक. येतोय वन बाउंस सीमारेषा पार रोशनच्या बॅट मधून खणखणीत चौकार. कुठेतरी कमबॅक करत असताना कुठेतरी गरजेचा चौकार आपल्या संघामध्ये ऍड करत असताना हा चौकार पाला मिळाला रोशनच्या बॅट मधून. धावपळक धाव पोचला होता व 4 धावेनंतर 22 धावा 22 रन्स आपण पाहतोय. पुढचा चेंडू प्रीतमचा आपण पाहतोय तिसरा आणि अंतिम षटक. एकदा मोठा फटका सुंदर नजाकत बरा असा चेंडू अवळच्या वरून येतोय परत एकदा रोशनच्या बॅट मधून धनकादार दुसरा चौका. पाहिलं तर एका बाजूला एक फलंदाज चौकार मारतो दुसऱ्या बाजूला एक गोलंदाज त्याची विकेट संपादित करतो. तर रफ अँड टफ सामना हाय व्होल्टेज मॅच आणि दोन्ही संघ देखील तितक्याच लेवलच्या तितक्याच ताकदीच आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मिडल ऑर्डर बॅटिंग लाईन अप आपण पाहतो इनॅट नंबर 5 वरती नवीन फलंदाज. पडदा मोठा फटका खेळायचा होता लॉंगच्या दिशेने एक धाव कम्प्लीट कार्पेटरच्या सहाय्याने दुसऱ्या धावेत कॉल परंतु दुसऱ्या धावेला नकार दिलाय विवेकने. विवेक माहिती मी ते करू शकतो आणि धावपळक धाव पोचलो एका धावेनंतर 27 धावा 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसरा आणि अंतिम षटक खूप महत्वाचा आणि निर्णायक षटक म्हणून मानला जातो. नक्की शेवटचे दोन चेंडू एकदा मोठा फटका खेळायचा होता विवेकला परंतु या वेळीस चुकी केली नाहीये प्रीतमने. एक एक धाव किती महत्वाची आहे ते इथे दाखवत असताना कोटेकर बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा आणि हा शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंग मधील पहिल्या 17 धावांना पाहायला मिळतोय. नक्कीच एक एक धाव वाचवण्याचं काम करतात कोटेकर बी चा संघाचा दिवस देखील राहिला तितकाच दिवस जोवेली संघाचा देखील राहिला. लॉक केलाय लेग साईडच्या दिशेने आणि यावेळेस परत एकदा पण केदार चौकार येतोय विवेकच्या बॅटमधून.
तर या ऐकूया परत एकदा राहुल सरांचा आवाज. अनुजी मोरीसरणीय यांची समोरच विचारजी शिंदे सर सुद्धा बस तुम्ही आज या स्पर्धेमध्ये ऐकला. या स्पर्धेमधील उद्या सर्वात मोठं आकर्षण आपल्याला पाहतील. खऱ्या अर्थात उद्या या शिरगाव विभागातील 8 संघ या मैदानावरती खेळताना दिसतील. शिरगावचा 8 संघाचा पोल इथे मात्र खेळण्यात येईल. उद्या खऱ्या अर्थात पहिला सामना नक्कीच सकाळी 8:30 चालू होईल. 8:15 नाणेफेकीचं कौल केलं जाईल. त्यामुळे 8:10 इथे उपस्थित राहायचे सर्व सर्वांना. आणि नक्कीच 8:15 इथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि त्यानंतर 8:30 पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडेल याची देखील आपण नोंद घ्यायची. शिव प्रतिष्ठान शिरगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेवक चषक 20-23 चा पर्व आपल्याला पार मिळतो आहे. अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या सत्तातून साखर स्पर्धा सत्य करण्याचं काम केलं गेलं. गजर क्रिकेटचा शहर आनंदाचा याच देही या चिडोळा आज शिरगाव करांत रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं माझ्या वरांचं त्यानंतर टेनक्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅच दिशेला जिथे मात्र मोठा सामना आपल्याला पार मिळतो आहे. बदलापूर भागात एक ताकदवर संघ जय हनुमान जोबेली तर तितक्याच ताकदवर संघ शहापूर भागातील आई गावदेवी गोठेकर बी चेवलकर बंधू आज तिथे सज्ज झालेत. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोध गुड गेम. पहिला बॉल मेजबान होती दोन्ही हाताने स्वीकारली का हे देखील पाहावं लागेल. 6 धावतोय भारत परंतु त्याच्या अभागाच्या बाहेर चेंडू होता. चेंडू अडबला जरूर उत्तम फेकतील तर प्राण दोन धाबा एक बटे जातील. पहिल्याच बॉल वरती असं वाटलं होतं चेंडूला ब्रेकआउट दिसते का बॉर्डर लाईनच्या बाहेर परंतु परफेक्ट चेंडू बॅट वरती आला नाही. फटक्यामध्ये इतकं मात्र एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर आपण पाहतो दोन धाब्याच्या साथीने नक्कीच इथे मात्र आघात करत असताना गणेश डिंगोरला आपण पाहतो स्ट्रायकिंग वरती त्याच्या साथीने संघाचा संघ नायक रोहन शेलके गोरदा सज्ज होतो आहे. राऊंड द विकेट नाही चांगला फटका पार मिळतो इनफील्डच्या वरून केले. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या समोरच्या गणेशाला मानवता देत असताना गणेष डिंगोरेच्या बॅटपर्यंत हा षटकार आलाय. आणि गणेश देखील सांगतोय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. त्यांनी चेस केला आणि या परिस देखील आपण पाहतो स्टॉप सिक्सचा फटका बॉलला पाठवून दिलाय. डीप परफेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा षटकार. दोन षटकार आले. दोन षटकाच्या साथीने आता टीमची टोटल वेगाने फावत असताना आपण पाहतो आहे 14 या आकड्यावरती शंकर शर्मा अपने अकेला होता. सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस जिस पर ये जग हंसता है वही तो इतिहास रचता है. आणि आता आपण पाहतो जरी 3 बॉल वरती हल्ला बोल गेलाय तरी आता नक्कीच कमबॅक करत असताना सुटकेचा मोठा निश्वास आता माहिती धुळे देखील सोडला असेल. यापेक्षा आपण पाहतो डॉपची समाप्त होत असताना नाराज असतील गणेश डिंगोरे परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तपर 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळजवळ 14 धावा बनवल्या गेल्या. 4 चेंडूला खेळ संपन्न झाला.
तीन बॉल वरती चौथा धावा एकवटला, परंतु महेंद्र धोनी देखील चौथा बॉल डॉट फेकला आणि पाचव्या बॉल वरती इथे मात्र फलंदाजाला बाद करत असताना महेंद्र धोनी देखील सावतो आहे। म्हटलं की तर्कश मी कोशिश करू तीर जिंदा रखो, हार जाऊ तो जिंदे तुम्हें सब कुछ, मगर फिर से जिंदे का उम्मीद जिंदा रखो। चांगला फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कवरच्या दिशेला, क्षेत्र से होत असते चीन त्याला बीट करून बॉल गेला। या पेक्षा आपण पाहतोय आणि की जबरदस्त लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये नाराज असतील महेंद्र धोनी। एका होता बाबूची किंमत महेंद्र धोनी देखील माहिती आहे आणि आता आपण पाहतोय की एक धावी मात्र एक पडली आणि एका धावीच्या साथीने आता टीमची टोटल फलकापट्टी पुढे सरसावत असताना आतापर्यंत 16 धावा भारत धुळे एक अनुभवी खेळाडू आहे, कित्येक वर्ष तो धोनी टीम साठी खेळ करतो आहे आणि आता आपण पाहतोय
देखील खराब व्हायला वेळ लागणार नाही आहे आणि आता आपण पाहतोय येणारे सहा बॉल सात धाबांची गरज म्हणजे साती स्कोरर खरं आता कौतुक करावं तितकं कमी ऋषिकेश पाटील भरपूर जिम्मेदारी त्यानंतर यश असतील कल्पेजी भोसले साहेब ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं त्याचं देखील आभार त्यानंतर शुभमजी पवार त्याचं देखील मनापासून आभार या स्पर्धेमध्ये दोन दिवस आम्हाला समर्थन करण्याची संधी मिळाली आहे सात धाबाची गरज असताना यावेळेस आपण पाहतोय परदर आतिश भांड्या त्याच्या पाठपायाला षटकार आणि तो देखील सांगतोय रात नाही खाप बदलताय मंजिल नाही कारवा बदलताय जजबा रोखो जीतने का क्योंकि किस्मत बदले न बदले पर वक्त जरूर बदलता है आता आपण पाहतोय नक्की सामना झोकत असताना कारण आता येणारे पाच बॉल आणि फक्त एक धाबाची गरज षटकार बनला आता मात्र एक धाव इथे मात्र रोखायची टीम जोबिली संघाला खऱ्या अर्थात जोबिली संघाचा विचार केला ना तर यंदाचा सीझन भरपूर चांगला राहिलाय खऱ्या अर्थ आपण जर पाहिलं तर रायगड मध्ये जाऊन देखील त्यांनी नक्कीच तृतीय क्रमांकाचा पारितोषिक मॅचच्या स्पर्धेमध्ये जिंकला जांभिवली चषक मध्ये देखील आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी जिंकला परंतु आता आपण पाहतोय एक धाव इथे मात्र शिल्लक परंतु ती धाव देखील बनवण्यासाठी टीम गोठेकर संघाला संघर्ष करावा लागतोय आज खऱ्या अर्थात आपण जर पाहिलं तर नक्कीच गणेश डिंगोरे सांगितलं बदलापूरचं क्रिकेट देखील भरपूर चांगलं आहे कारण आपण जर पाहिलं तर विजया इलेव्हन बदलापूर या संघाने शेवटच्या बॉल पर्यंत ती फाईट रंगली त्याच्यानंतर जरी इथे मात्र गोठेकर संघ विजयी झाला तर देखील भरपूर चांगला खेळ टीम बदलापूरनं दाखवला आता आपण पाहतोय अवघ्या एका धाबीची गरज येणारे चार बॉल आणि एका धाबीची गरज नवीन फलंदाज मध्ये आपण दाखल होतो रवीला आपण पाहतो बद्दू तेच खरं तर बद्दू आमच्या सोबत बारावा खेळाडू आपण पाहू शकता लकी ट्वेल्थ पॉईंट टीम गोठेकर बी संघाच्या चांगला खेळाडू खऱ्या अर्थात जेव्हा जेव्हा गोठेकर बस सगळ्यात खेळतो आवर्जून तो उपस्थित राहतो होत असतो या दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय पण इथे विजयाची एक धाव मैदानावरती कम्प्लीट होईल का आणि झाली आहे देखील एक मोठा विजय आता संपादित करत असताना